स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये सोलापूर जिल्हा देशात अग्रस्थानी ठेवा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 साठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, बाल विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, बीआरसी, सीआरसी व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक 2 व हागणदारी मुक्त अधिक ODF प्लस या उपक्रमावर भर द्यावा. कामाचे मूल्यमापन व पडताळणी वेळेत पूर्ण करा असे सांगून CEO स्वामी म्हणाले, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनची तांत्रिक व प्रशासकीय मानसिका वेळेत पूर्ण करा. दृश्यमान स्वच्छता यासाठी कचरा मुक्त ग्राम अभियान प्रभावीपणे राबवा असे आवाहन CEO दिलीप स्वामी यांनी केले. केंद्र व राज्य शासन निधी देत आहेत. ग्रामपंचायतीने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे आराखडे तसेच अंदाजपत्रक करून घेण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवकांची आहे. वेळेत कामे न झाल्यास सरपंच व ग्रामसेवक जबाबदार राहतील. स्वच्छ भारत मिशनमधून 70% 15व्या वित्त आयोगामधून 30% निधी आहे असेही स्वामी यांनी सांगितले. गाव पूर्ण गाव असत, किती गल्ले आहेत, किती गोळी आहेत, किती मोहल्ले आहेत, कुठं प्रॉब्लेम आहे. आज कुठल्या गावामध्ये गेले की किमान 8 ते 10 ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. मग त्या कचऱ्याच्या ढिगावरच्या टुकर जमा झालेले असतात, कुत्रे जमा झालेले असतात, ते माशांचं जमा झालेले असतात. त्यावरून मग कुठंतरी आजूबाजूला गाड्यावर भाजीवाला येणारा, मिठाई बिठाई विकणारा असतो, खाद्यपदार्थ ध्वजे बिजे विकणारा, त्या माशा सगळ्या जाऊन त्याच्यावर असतात. त्याच्या माध्यमातून परत रोगराई पसरते. पुन्हा मग एखाद्या गावावर साथीच्या रोगाचा उद्रेक झाला की सगळे आपली यंत्रणामध्ये त्याच्यात काम असते. एखाद्या गावामध्ये साथीचा सर्वेक्षण ग्रामीण 2023 जे काम आहे ना, यामध्ये प्रत्येक घटकाचं मला इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. आज फक्त इथं कार्यशाळा झाली, फोटो झाले, बातमी झाली. आज काम तालुक्याचे सगळे प्रमुख कार्यकारी बोलवले. जरी डिपार्टमेंट वेगवेगळं असलं, जरी तुमचं हे प्रामुख्यानं काम नसलं, तरी तुमचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्यामुळं तुमची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला स्वच्छ भारत मिशनच्या सगळ्याच कामकाजामध्ये फक्त स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण एवढ्याच पुरतं मर्यादित नाही आहे. तर सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन या सगळ्या बाबीमध्ये आणि याच्या अनुषंगानं प्रत्येक गावामध्ये जे टीम पाहायला येणार आहे, ते स्टेट गव्हर्नमेंटची असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल, युनिसेफची असेल, आमचे एनजीओची असेल, ती त्या आपल्या तालुक्यातल्या कुठल्या गावामध्ये आल्यानंतर त्या गावामध्ये प्रथम दर्शनी त्यांना जाणवून आले की यस, हे गाव स्वच्छ झालेलं आहे, हे गाव सुंदर आहे, या गावात कचरा कसं नाही आहे, हे गाव कचरा मुक्त आहे. इतका मोठा स्टाफ असताना आपल्याकडे ऑनलाईन काम करताना जेव्हा जेव्हा ऑनलाईन त्याचं अपडेशन करावं लागतं, डाटा एंट्री करावं लागतं, त्यावेळेस 100% युटिलायझेशन होत नाही. काही निवडक अधिकारी आणि काही निवडक कर्मचारी जीव जाऊन जीव जोडून काम करतात आणि मग काही यंत्रणा त्याच्यामध्ये दुर्लक्ष करतात. प्रत्यक्ष काम करताना आणि अपलोडिंग करताना दोन्ही वेळेस काही ठिकाणी दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळं तालुक्याला किंवा जिल्ह्याला जे काही नामांकन मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आम्ही गेली नाराणसमध्ये एक कार्यशाळा, नाईट प्रेझेंटेशन, जे काही सगळं सादरीकरण, एकतरी प्रत्येक आपल्या अधिकाऱ्यांनी आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जे 2021 जो शासन निर्णय आहे 2 डिसेंबरचा, तो 2 डिसेंबर 2021 शासन निर्णय त्याला जोडलेले परिपत्रक हे सगळ्यांनी एकदा मनाला वाचलं पाहिजे. माझा नेहमीचा अनुभव असा आहे की वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून जे शासन निर्णय किंवा परिपत्रक येतात ते आपल्याला माहिती नसतं. आता आम्ही शिक्षण परिषद घेतली मागच्या शनिवारी, त्याच्यामध्ये बऱ्याच विषयाच्या अनुषंगानं विचारणा केली असताना आपल्या लोकांना बऱ्याच माहिती नव्हती. इतका मोठा स्टाफ असताना आपल्याकडे ऑनलाईन काम करताना जेव्हा जेव्हा ऑनलाईन त्याचं अपडेशन करावं लागतं, डाटा एंट्री करावं लागतं, त्यावेळेस 100% युटिलायझेशन होत नाही. काही निवडक अधिकारी आणि काही निवडक कर्मचारी जीव जाऊन जीव जोडून काम करतात आणि मग काही यंत्रणा त्याच्यामध्ये दुर्लक्ष करतात. जे प्रत्यक्ष काम करताना आणि अपलोडिंग करताना दोन्ही वेळेस
काही ठिकाणी दुर्लक्ष होते, त्याच्यामुळं तालुक्याला किंवा जिल्ह्याला जे काही नामांकन मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आम्ही गेली नारायणमध्ये एक कार्यशाळा प्रेझेंटेशन जे काही सगळं यासाठी 100 गुण आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी 150 गुण व सांडपाणी व्यवस्थापनासाठी 150 गुण तर मैला गाळ व्यवस्थापनासाठी 100 गुण आहेत. 15 जुलैपर्यंत पडताळणीची कामे पूर्ण करा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता ईशाधीन शेळकंदे, पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सांगोला गटविकास अधिकारी आनंद लोकरे, मोहोळचे गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, माळशिरसचे विनायक गुळवे, बार्शीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, उत्तरचे गटविकास अधिकारी महेश पाटील, मंगळवेढ्याचे शिवाजीराव पाटील, कुर्डुवाडीचे गटविकास अधिकारी चिलवंत आदी उपस्थित होते. जिल्हा कक्षामधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ मुकुंद आकुडे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडकर, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी तज्ज्ञ महादेव शिंदे, स्वच्छता तज्ज्ञ प्रशांत दबडे, पाणी गुणवत्ता सल्लागार दीपाली भट्टे, वित्त व संपादनूक सल्लागार अर्चना कणकी, अल्फिया बिराजदार, आनंद मोची, शीतल कडलासकर यांनी परिश्रम घेतले.